नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी किंवा विद्यार्थिनींनी वनरक्षक पेपर दिलेला आहे। मित्रांनो, 11 तारखेला वनरक्षकचे पेपर संपले। मित्रांनो, त्यानंतर प्रत्येक मित्रांच्या किंवा प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये एक संशय आहे की प्रत्येकजण विचारतो की मेरिट किती लागेल। मित्रांनो, मेरिट किती लागेल, 54 लागेल किंवा 45% पास आहे ते प्रत्येकजण ग्राउंडला क्वालिफाय होतील असे जी आरमध्ये काढलेलं आहे। परंतु त्यामध्ये एक ओळ अशी आहे की गुणवत्तानुसार मेरिट लागलं जाईल। मित्रांनो, हा मेरिटचा विषय झाला। मित्रांनो, परंतु पेपर होऊन जवळपास आज 8 दिवस झालेले आहे, परंतु प्रत्येक विद्यार्थी संशयाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे। मी ग्राउंड करू की नाही, मला 60 मार्क पडले, 70 मार्क पडले, माझं होईल की नाही, किंवा मला 100 पडले आणि मला ग्राउंडला धावता येत नाही, दम लागतोय, असे अनेक प्रत्येक विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत। मित्रांनो, वनरक्षक तोच विद्यार्थी होईल जो विद्यार्थी ग्राउंडवर घाम गाळेल, जो विद्यार्थी गेल्या 4-5 महिन्यांपासून सराव करत आहे तोच विद्यार्थी त्या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकते। मित्रांनो, असे अनेक विद्यार्थी आहेत की त्या विद्यार्थ्यांना काही पेपर सोपा गेला आहे किंवा काही जणांना पेपर अवघड गेले आहे। मित्रांनो, अवघड पेपर का गेले, कारण टीसीएस पेपर घेत असल्या कारणामुळे एकाच दिवशी ते पेपर नसतात आणि प्रत्येक शिफ्टमध्ये वेगवेगळे प्रश्न असल्या कारणामुळे जो विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करतो पण जो विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करत नाही किंवा पोलीस भरती करतो असे विद्यार्थ्यांमध्ये कॉम्पिटिशन असल्या कारणामुळे जो विद्यार्थी स्पर्धा परीक्षा गेल्या अनेक वर्षापासून करत आहे त्या सर्रास मुलांना पेपर सोपे गेले असतील। मित्रांनो, कारण काय तर मराठी आणि बुद्धिमत्ता आणि गणित हे दोन विषय सर्व विद्यार्थ्यांना आउट ऑफ आउट पडू शकतात। मित्रांनो, कारण त्या प्रकारचे पेपरच होते, सिलिंग मिस्टेकने 2-3 मार्क 2-3 क्वेश्चन चुकू शकतात। परंतु राहिला विषय हा की इंग्लिश ग्रामरचा आणि सामान्य ज्ञान। मित्रांनो, जो विद्यार्थी काही विद्यार्थी असे आहेत की एम पी एस करणारे आहेत, काय विद्यार्थी पोलीस भरतीमधून न झालेले विद्यार्थी वनरक्षक होऊ पाहत आहेत। मित्रांनो, ज्या विद्यार्थ्याचा 2 किंवा 3 वर्ष अभ्यास आहे त्या विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान बऱ्या अर्थाने सोपं गेलं असेल, परंतु अडचण ह्या ठिकाणी आहे की जो विद्यार्थी ग्रामीण भागामधून आलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी कितीही केलं तरी इंग्लिश विषय हा ज्या इंग्लिश मिडियमनं शिकलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा टप जातो। मित्रांनो, त्या कारणामुळे जो विद्यार्थी इंग्रजी आणि सामान्य ज्ञान या विषयामध्ये मार्क पडले असतील ते सर्व विद्यार्थी 90 ते 100 त्या दरम्यान असतील। काय 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 विद्यार्थी 110 पर्यंत जाऊ शकतात। मित्रांनो, हा विषय झाला पेपरचा। मित्रांनो, आपण असं विश्लेषण करू की काय काय विद्यार्थी असे पण आहेत की ज्या विद्यार्थ्यांना पेपरला 110 पडले असतील किंवा 100 पडले असतील त्या विद्यार्थ्याला 5 किलोमीटर रनिंगसुद्धा करता येऊ शकत नाही। मित्रांनो, काय काय विद्यार्थी असे आहेत की 5 किलोमीटर चालूसुद्धा शकणार नाही। मित्रांनो, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी न टेन्शन घेता आता फोकस आपल्या हातामध्ये काय आहे तर ग्राउंडची तयारी करणे सगळ्यात महत्त्वाचं आहे। मित्रांनो, तर काय काय विद्यार्थी असे म्हणतात की आम्हाला पेपर अवघड गेलेला आहे, 60-70 मार्क पडतात आम्हाला, काय ग्रामीण भागामधून विद्यार्थी असतात। मित्रांनो, विषय हा आहे की ग्रामीण भागातले विद्यार्थी ग्राउंडमध्ये चांगल्या प्रकारे स्पर्धा करू शकतात, त्या मुलाला किंवा त्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला ग्राउंडमध्ये 80 पैकी 70 किंवा 80 सुद्धा मार्क मिळू शकतात असे विद्यार्थी आहेत,
त्या विद्यार्थ्याला जर इकडे 60 किंवा 70 मार्क जर असतील तरी पण त्यांनी न डळमळता 60 जर मार्क जर असेल तरी पण ग्राउंड केलं पाहिजे मित्रांनो. कारण असं होतं की जी आरमध्ये अशी माहिती दिली आहे की ज्या विद्यार्थ्यांना 45 टक्के मार्क पडतात म्हणजे 54 मार्क 120 पैकी 54 मार्क पडतात तो विद्यार्थी पास होईल असे जे वातावरण आहे. आणि त्यामध्ये एक ओळ अशी टाकली आहे की गुणवत्तेनुसार. त्यामुळे मित्रांनो जोपर्यंत हे स्पष्टता येत नाही तोपर्यंत आपण त्यावर न बोललेलं बरं मित्रांनो. परंतु जो विद्यार्थी 54 मार्क घेतो तो पास आहे असे जीआरमध्ये सांगितलेले आहे. त्या कारणामुळे जो विद्यार्थी 54च्या पुढे सर्व आहे त्यांनी ग्राउंडची तयारी करायला काहीही हरकत नाही. मित्रांनो जर तुम्ही यामध्ये झाला नसाल तर पुढील भरतीमध्ये तुम्ही आरामशीर होऊ शकता मित्रांनो. कारण घाम गाळ्याला कधीही वाया जात नाही. मित्रांनो दुसरा विषय हा आहे की काही विद्यार्थ्यांनी म्हणजे MPSC करणारे विद्यार्थी आहेत किंवा कॉम्पिटिशन एक्झाम देणारे विद्यार्थी आहेत त्यांना पेपर सोपं गेला आहेत असं बहुतेक जणांचं म्हणणं आहे. परंतु समजा आपण त्या विद्यार्थ्याला 100 मार्क पडले किंवा 90 मार्क पडले तर मित्रांनो तो विद्यार्थी 25 मिनिटांमध्ये सुद्धा 5 किलोमीटर कापू शकणार नाही मित्रांनो. कारण 17 मिनिटांमध्ये 5 किलोमीटर येणं खरंच अवघड आहे मित्रांनो. जो विद्यार्थी पोलीस भरती करत आहेत ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड 1600 आउट ऑफ असेल त्या विद्यार्थ्यांना सुद्धा इकडे 5 किलोमीटर पळण्यासाठी बऱ्याच अडचणी येत आहेत मित्रांनो. मित्रांनो SRPF ज्यांनी ज्यांनी भरती दिली असेल त्या ठिकाणी 25 मिनिटांमध्ये 5 किलोमीटर रनिंग करायची होती मित्रांनो. त्या ठिकाणी बहुतेक विद्यार्थी म्हणजे सरासरी विद्यार्थी 90% विद्यार्थी 25 मिनिटांमध्ये धावत होते मित्रांनो. परंतु या ठिकाणी वनरक्षकसाठी 17 मिनिटांमध्ये 5 किलोमीटर धावणे त्याच विद्यार्थ्याला जमेल जो विद्यार्थी गेल्या 5-6 महिन्यापासून घाम गाळत आहे. तुम्ही जर झोपेतून उठून जर 1-2 महिन्यामध्ये 17 मिनिटांमध्ये धावतो जर म्हणला तर मित्रांनो ती सहजासहजी शक्य नाही आहे. मित्रांनो जास्तीत जास्त तुम्ही येणाऱ्या 15 जर 45 दिवस जर आपण धरले किंवा 2 महिने जर धरले ग्राउंडसाठी तर तुमचं टायमिंग सध्या जर 22 किंवा 23 मिनटं असेल तर तुम्ही 19-20 मिनटांपर्यंत येऊ शकता मित्रांनो. किंवा 18 मिनटांपर्यंत सुद्धा येऊ शकता. त्यामुळे जास्तीत जास्त घाम गाळेल तो विद्यार्थी वनरक्षक होऊ शकतो मित्रांनो. मित्रांनो कारण काय जो विद्यार्थी पेपरमध्ये चांगला असतो त्याच विद्यार्थ्याचं ग्राउंड चांगलं असतं असं नसतं मित्रांनो. जो विद्यार्थ्याचं पेपरला कमी मार्क पडले असेल समजा एखाद्या विद्यार्थ्याला 70 मार्क पडले असतील जर त्या विद्यार्थ्याचं ग्राउंड जर 80 पैकी 70 मार्काचं मिळत असेल तर 70 आणि 70 140 मार्क झाले मित्रांनो. जे विद्यार्थी कास्टमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांचे मेरिट 140 ते 45 याच दरम्यान राहू शकते मित्रांनो. आणि ओपनचं मेरिट जर तुम्ही बोलला तर ओपनचे मेरिट मला तर असे वाटते की इकडे 90 आणि तिकडे 60 मार्क म्हणजे जवळपास 150 मार्कापर्यंत ओपनचं मेरिट जाऊ शकते मित्रांनो. परंतु काही विद्यार्थी असे आहेत की कास्टचे विद्यार्थी आहेत जे ST समाजामधून येतात SC समाजामधून येतात NT OBC अशा अनेक समाजामधून येणाऱ्या विद्यार्थ्यांनी जर पेपरला जर मार्क तुम्हाला 70 किंवा 80च्या जर आसपास असतील तर तुम्ही बिंदास्तपणे ग्राउंडची तयारी करायला हवी मित्रांनो. असे जर माझं मत आहे कारण 2 महिन्यामध्ये किंवा 1 महिन्यामध्ये सहजासहजी शक्य नसते मित्रांनो. मुलींना पण 3 किलोमीटर रनिंग करायची आहे 12 मिनिटांमध्ये काय मित्रांनो ते पण सहजासहजी शक्य नाही. त्यामुळे आता आपल्या हातामध्ये काय आहे तर ग्राउंड करणे आणि ग्राउंडवर घाम गाळणे
दुसरा कोणताही विचार न करता मित्र असे ठामपणे सांगेल की जे विद्यार्थी 60-70 पुढे आहेत त्या विद्यार्थ्यांनी तर ग्राउंडवर फोकस केलंच पाहिजे. परंतु मी असं पण म्हणत नाही की जो विद्यार्थी 60 किंवा 65 आहे त्यांनी काय करायचं. तर मित्रांनो, जोपर्यंत जीआरमध्ये स्पष्टता येत नाही त्या सर्व विद्यार्थ्यांनी, जे विद्यार्थी 54+ आहेत त्या सर्वांनीच ग्राउंडवर फोकस केले तर सर्वात योग्य होईल मित्रांनो. त्यामुळे हा व्हिडिओ कसा वाटला, हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पोहोचवा. जर हा चॅनल जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.